नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश माने, NSS विषय शिक्षक, चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय स्वायत्त. आज आपण NSSच्या राष्ट्रीय सेवा योजना याचा इतिहास या विषयावर चर्चा करणार आहोत. त्या गोष्टी काय आहेत, राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय, त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, कोणत्या विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश केला जातो, या सर्वांचा आपण चर्चा करणार आहोत. राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास. राष्ट्रीय सेवा योजना NSS म्हणूनही ओळखलं जातं. हा भारत सरकारचा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे आयोजित केला जाणारा भारत सरकारचा सार्वजनिक सेवा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. NSS या नावाने ओळखली जाणारी ही योजना 24 सप्टेंबर 1969 गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षात सुरू करण्यात आली होती. समाजसेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याच्या उद्देशाने NSS ही महाविद्यालये, विद्यापीठे तसेच +2 स्तरावर चालवली जाणारी तरुणांची स्वयंसेवी संघटना आहे, जी कॅम्पस, कम्युनिटी, विशेषत ग्रामीण भागात जोडण्यासाठी व त्यांचे काम यथोचितरित्या करण्यासाठी केली जाते. त्याच पद्धतीने NSSचा परिचय. NSSचा परिचय पाहायला गेल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना, ज्याला NSS म्हणजेच नॅशनल सर्व्हिस स्कीम म्हणून ओळखलं जातं, हा एक प्रमुख युवा कार्यक्रम आहे, ज्याचा उद्देश महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ऐच्छिक आणि सामुदायिक सेवेत सामील करून घेणं असतं. त्याच पद्धतीने राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे NSS ही भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे चालवली जाणारी एक लोकसेवा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. 1950 ते 1969 या कालावधीतील विद्यापीठ आयोगाने तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि केंद्रीय मंत्री डॉक्टर CD देशमुख, शिक्षण समिती चेअरमन डॉक्टर दौलतसिंह कोठारी, शिक्षण मंत्री डॉक्टर VK RV राव, भारतीय विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यार्थी प्रतिनिधी विचारांची देवाणघेवाण केली. त्याच पद्धतीने राष्ट्रीय सेवा हे एक राष्ट्रीय एकात्मतेचे शक्तिशाली साधन ठरू शकते असे त्यांनी सांगितले. शहरी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाची कशा पद्धतीने जवळीकतेने ओळख करता येईल हे यामधून साध्य केले जाते. महात्मा गांधीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षात हा कार्यक्रम सुरू करणे योग्य ठरले, कारण गांधीजींच्या भारतीय तरुणांना आपल्या देशात भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या सहभागी होण्यासाठी प्रेरित केले होते. 24 सप्टेंबर 1969 रोजी भारतातील सर्व राज्यातील 37 विद्यापीठांमध्ये पदवीधर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षासाठी हा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम चालू करण्यात आला. त्याच तत्वावर राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्यात आलेला 24 सप्टेंबर हा दिवस NSS दिवस म्हणूनही ओळखला जातो. पहिल्या वर्षी भारतातील 37 विद्यापीठे आणि 40,000 विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात त्यांच्या वाटचाली असून आज 402 विद्यापीठे आणि 16,330 महाविद्यालय आणि 1994 उच्च महाविद्यशाळा यामध्ये सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. मी नाही तर तू, त्याच पद्धतीने मी नाही तथापि आपण, म्हणजेच इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटले तर नॉट मी बट यू, हा NSSचे मोटो म्हणजेच ब्रीदवाक्य म्हणून ओळखले जाते. हे ब्रीदवाक्य निस्वार्थ सेवेचे प्रतिनिधित्व करते. त्याचा अर्थ इतरांच्या आणि सामाजिक गरजा स्वतःसमोर ठेवून कार्य करणे होय. समाजसेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी हा उद्देश लक्षात ठेवून NSSचे विद्यार्थी व्हॉलेंटियर्स काम करतात. NSSचे चिन्ह. आपण पाहायला गेलो तर NSSचे चिन्ह एका रथाच्या चाकाप्रमाणे दिसते. तर NSSचे चिन्ह भारताच्या ओडिसामधील स्थित असणारे आणि जगप्रसिद्ध असणारे कोणार्क सूर्य मंदिर म्हणजे कोणार्क सन टेम्पल येथील ब्लॅक पगोडा येथील एका विशाल रथचक्राचे चाक यामध्ये समावेश केलेले आहे. हे चाक निर्मिती, जतन आणि मुक्तीच्या चक्राचे चित्रण करते. हे काळ आणि अवकाशातील जीवनातील हालचाली दर्शवते.
हे प्रतीक अशा प्रकारे सातत्य असते की बदलाचे प्रतीक आहे आणि सामाजिक परिवर्तनासाठी NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना सतत प्रयत्न दर्शवत असतो. चाकातील 8 दिवसांचे 24 तास प्रतिनिधित्व करतात. चाकामधील दिसणारा लाल रंग हा दर्शवतो की स्वयंसेवक तरुण रक्ताचे भरलेला आहे आणि तो या सामाजिक कार्यासाठी तळपता आणि तडतप्त आहे. नौदलाचा निळा रंग त्या ब्रह्मांडाचे बोधक आहे ज्याचा NSS एक छोटासा भाग म्हणून ओळखला जातो, जो मानवजातीच्या कल्याणासाठी आपला वादा देण्यास तसेच आपला जो काय वाटा आहे तो देण्यासाठी कार्य करत असतो. NSS चे उद्देश काय आहेत? तर विद्यार्थ्यांमध्ये समाज कल्याणाची कल्पना रुजवणे आणि पक्षघात न करता समाजसेवा करणे. या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की गरजू आणि प्रत्येकाला त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी मदत मिळवून देणे. यासाठी NSS स्वयंसेवक काम करतात. हे करताना संसाधनाची कमतरता असूनही चांगले जीवन कसे जगावे त्याच पद्धतीने स्वयंसेवक खेड्यांपाड्यातील लोकांकडून शिकतात. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती काळाच्या वेळी आपत्तीग्रस्तांना अन्न, वस्त्र आणि प्रथमोपचार देऊन मदत केली जाते. हे त्यांचे उद्देश मानले जातात. त्यापुढे पाहायला गेलो तर NSS मॅन्युअल, त्याचे काय पॉईंट्स आहेत? NSS मॅन्युअलमध्ये आपण काय काय पद्धतीने समावेश केलेला आहे? तर राष्ट्रीय समस्यांमध्ये विद्यार्थ्यांचा कल, म्हणजे राष्ट्रीय समस्या ज्या काही आहेत त्यावेळी विद्यार्थी त्यामध्ये कसे सहभागी झाले पाहिजेत, त्यावरती काय उपाय केले पाहिजेत, हे आपण NSS मध्ये पाहतो. त्याच पद्धतीने NSS च्या तत्वज्ञानाचा अभ्यास, राष्ट्रीय सेवा योजनेच्या तत्वज्ञानाचा काय अभ्यास आहे, त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना कशा पद्धतीने आपण सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्या तत्वज्ञानाचा सर्व अभ्यास आपण NSS मॅन्युअलमध्ये पाहत आहोत. NSS च्या मूलभूत संकल्पना आणि घटक, राष्ट्रीय सेवा योजनेच्या मूलभूत संकल्पना काय आहेत, त्याचे कन्सेप्ट काय आहेत, त्याचे घटक काय आहेत, हे सगळे आपण यामध्ये पाहणार आहोत. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक मधील जे काही व्हॉलंटियर्स असतात त्यांचं वर्क काय आहे, त्यांचं काम काय आहे, त्यांनी कशा पद्धतीने समाजामध्ये वावरलं पाहिजे, कशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. विशेष शिबिराचा कार्यक्रम म्हणजे स्पेशल कॅम्पेनिंग प्रोग्राम्स, जे ट्री प्लांटेशन, ब्लड डोनेशन कॅम्प, 7 डेज रेसिडेन्शियल कॅम्प, अशा पद्धतीने जे काही NSS राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले जातात, त्यामध्ये व्हॉलंटियर्स म्हणजे स्वयंसेवकांचा सहभाग करून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, जे काही मानवी मूलभूत हक्क आहेत ते सगळ्यांना जाणून घेणे, त्यांचा सर्व समावेशक असणं, या सर्व गोष्टींचा आपण यामध्ये अभ्यास बघतो आहोत. जनजागृती करणे म्हणजे अवेअरनेस करणे, ग्राहक जागृती, त्यानंतर ग्राहक कायद्यांचे ठळक वैशिष्ट्य करणे, हे NSS मॅन्युअलमध्ये सांगितले जातात. ग्रामीण युवकांचे कार्य, साक्षात अनौपचारिक शिक्षण यांचा यामध्ये आपल्याला समावेश असलेला दिसून येतो. पर्यावरण संवर्धन आणि संवर्धन म्हणजेच ट्री प्लांटेशन, वृक्षतोड बंदी, अशा अनेक मार्फत आपण पर्यावरण संवर्धन कशा पद्धतीने करता येईल व जो येणारा काही धोका आहे तो कशा पद्धतीने टाळू शकतो यावरती आपण NSS व्हॉलंटियर व विद्यार्थी यांना आपण मार्गदर्शन करू शकतो. आरोग्य, कुटुंब आणि कल्याण आणि पोषण इत्यादी सर्व बाबतींवरती अभ्यास NSS मॅन्युअलमध्ये आपण करतो. स्टॉप. थँक्यू.